दोन हजारच्या नोटासाठी बँकेत गर्दी करू नका असं गव्हर्नरने सांगितलं खरं तर गव्हर्नर गव्हर्नरचा तो आदेशच नाही आहे तो आदेश पी एम ओ कार्यालयातून आलेला आहे तो आदेश माननीय सर्वोच्च पदावर बसलेल्या माणसाकडून आलेला आहे फक्त त्यांना तोंड दाखवायला जागा नसल्यामुळे आणि तुमची आता भंभेरी उडल्यामुळं कारण की कष्ट करून किंवा काम करून पगारातून वेगळ्या वेगळ्या मार्गातून तुमच्याकडं चुकून दोन हजारच्या नोट आल्या असतील नाहीतर ज्यांच्याकडं भरमसाट काळा पैसा आहे लुटलं आहे लोकांना त्यांच्याकडं तरी नोट असतील आता त्या ब्लॅकचा मनी व्हाईट करायचा आहे परत त्यांना प्रॉब्लेम आला ही सगळी जर लोक पाहिली त्यांची आता धावपळ बँकेकडं वळते आहे जसा पेट्रोल पंपावर सुद्धा दोन हजारच्या नोटांचा पाऊस पडला आहे म्हणजे जो द शंभर दीडशेचं पेट्रोल टाकायचा आता था, तोही दोन हजारचा टाकायला लागला ही बोटावर मोजणे इतकी लोक आहेत परंतु संख्येनं बहुसंख्या असल्यामुळं पण गव्हर्नर केंद्र सरकारची प्रत्येक एजन्सी जर वकिलीच करणार असेल तर सर्वसामान्य उद्ध्वस्त होते त्याच्याकडे कोणाच लक्ष नाही आणि माझा तोच प्रश्न आहे की नोटबंदीमध्ये जसं सरकार सपक सपकन तोंडावर पडलं तसं तो आता दोन हजारच्या नोटा परत वापस घेणार अजून काही दिवसांनी पाचशेचं फार निघेल घेल शंभर दोनशेच तर शंभर टक्के ठरलेलं आहे अरे तुम्हाला निर्णयच घेता येत नसतील तर तुम्ही लोकांना लावता कशाला बरं हे सगळं लक्ष भडकवण्याचा म्हणजे भटकवण्याचा आणि तुमच्या भावना भडकवण्याचा कार्यक्रम सुरू आहे मूळ मुद्द्यावरून तुमचं कसं दुर्लक्षित होईल हे सगळा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे कारण निवडणुका जवळ आल्या आणि ईव्हीएम नावाचं भूत तुमच्या मानगुटीवर बसल्या असल्यामुळं कुणी कितीही प्रयत्न करू द्या आपले द ग्रेट मोदी साहेब ज्यांचं जगभर नाव आहे भले इथं हरत असतील मा देशामध्ये तरी सत्तेवर तेच बसणार असं कदाचित इतर विरोधी पक्षांना सुद्धा वाटत असल्यामुळं दम नाही कुणाला की त्या व्यवस्थेच्या विरोधात काम करायचे पण हे सगळं ठरवून चाललेलं असताना हे सगळं भयानक चाललेलं असताना आमचा सक्षम विरोधी पक्ष कुठे कधी तुम्हाला ईडीच्या माध्यमातून धमकवलं जातं कधी तुमच्यावर बोध आणलं जातं माझा साधा प्रश्न आहे बँकेच्या नोटांनी किंवा हेनी देशाला काहीच फरक पडणार नाही जेवढा जेवढा फरक ईडीच्या किंवा तपास यंत्रणेच्या माध्यमातून लोकांना डिस्टर्ब करण्यासाठी वापरला जातोय केंद्रात आणि राज्यात जिथं भाजपची खास करून सत्ता आहे जसं इथं शिंदे फडणवीस साहेबांची सत्ता आहे केंद्रामध्ये मोदी साहेबांची एका तरी भाजपच्या कुठल्या देशातल्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे इडी आहे का सांगा ही काय तुपाने धुतलेली किंवा शुद्ध अंतकरणाची माणसं आहेत का यांच्या पाठीमाग काय ईडी नाही देशामध्ये महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांमध्ये भाजपच्या लोकांना ईडीचं संरक्षण का मिळतं ते कितीही नालायक असले तरी कितीही भ्रष्टाचार असले तरी बर भ्रष्टाचार ते करत नाहीत का असं काय त्यांच्याकडे वेगळं काही संयंत्र आहे का त्याच्या पुढे जाऊन प्रश्न विचारतो भाजप मधले तर समजा भ्रष्टाचारी असतील परंतु इतर पक्षातले जे भ्रष्टाचारी आहेत ज्यांच्यावर आरोप आहेत ईडीचे आहेत इन्कम टॅक्सचे आहेत जगणं मुश्किल झालं होतं म्हणून ते भाजपच्या कळपात आले आता त्यांच्या तरी ईडी चौकशीची कधी बातमी नोटीस काय मिळते का एकदा जाहीर तरी करून टाका ईडीचे अधिकारी भाजपचे पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत इन्कम टॅक्सचे ठराविक जीएसटी सीबीआयचे ठराविक पोलीस प्रशासनातले हे हे अधिकारी भाजपचे कार्यकर्ते आहेत हे कोणाच्या आशीर्वादाना सुरू आहे यांचा बोलवता धनी कोण आहे आम्हाला नोटा बदलण्यासाठी बँकेच्या रांगेत लावता आम्हाला महागाईच्या खाईत टाकता आम्हाला बेरोजगारीच्या आमच्यावर शंभर अडचणी आहेत आणि तुम्ही सांगता जो हिंदू की बात करेगा वी सपे राज करेगा अरे अरे हिंदू मरतोय ना हिंदू मारला जातोय हिंदू चिरडला जातोय हिंदू महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये उन्हा मध्ये बोलवून तडपडून मारला जातोय त्याला पाणी मिळत नाही उपचार मिळत नाही अव त्याची मेलेल्यांच्या यादीमध्ये सुद्धा नोंदणी नाही तेरा लोक दाखवले त्या मुंबईमध्ये महाराष्ट्र भूषण धर्माधिकारीला दिला त्या पुरस्काराच्या वितरणा समोर ते हिंदू मारताना एकाही हिंदुत्ववादी संघटनेला राग येत नाही लाज वाटत नाही मला काल परवा काही पोलीस अधिकारी तुम्ही हिंदुत्ववादी कशी काय म्हणता हिंदू अरे हिंदू मी पण आहे आणि हिंदू आणि हिंदुत्ववादी हिंदु याच्यात प्रचंड फरक आहे हिंदुत्ववादी म्हणजे मनुवादी सनातनी ब्राह्मणी विचारधारेची माणसं ज्यांना या देशाचं महाराष्ट्राचं तुमचं आमचं काही देणं घेण नाही त्यांना फक्त धर्माच्या नावावर राजकारण करायचंय मग इतर पक्षातल्या हिंदूंवर ते साथी काई मदद का अत्याचार करतात ते कधी गोरगरीब हिंदूंसाठी काही मदत करतात का काही मरणाऱ्याला काही मदत करतात का काही अन्नदान करतात का काही कुठं सेवा उपलब्ध करतात का काही कुठं कुणाला आर्थिक मदत करतात का काही विद्यार्थी मुलांना मदत करतात का काही शाळकरी मुलांना मदत करतात काही करत नाही ते फक्त मुलांना भडकवणे आणि कुठंतरी मारणे ह्याच्या व्यतिरिक्त काय करतात यांच्यापासून सगळ्यांना त्या ठिकाणी वाचायचंय हे जरी खरं असलं तरी देश मात्र वेगळ्या 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 गोष्टीकडे जाऊन अस्थिर वातावरण केलं जात आहे आणि ह्याच्यावर कुणीच बोलायला तयार नाही दोन हजार चोवीस मिशन दोन हजार चोवीस चालू आहे बाकी काही नाही त्याच्यामध्ये तुमच्या विचारांची तुमच्या कुटुंबाची तुमच्या गावाची शहराची तालुक्याची जिल्ह्याची राज्याची आणि देशाची वाट लागली तरी त्यांना काहीच वाटणार नाही आणि धार्मिक दंगली सुरू झाल्या की लक्षात घ्यायचं की निवडणुका येत आहेत आता हल्ले सुद्धा होतील बघा तुम्ही आणि मग हे देशभक्तीचं कौतुक सांगतील आणि बरोबर मताचं राजकारण करून स्वार्थ साधतील असली विकृती ठेचल्या पाहिजेत हल्ला करणारे तर आहेत ना यांना भर चौकात नागड करून गोळ्या घातल्या पाहिजेत आणि त्याच राजकारण करून लोकांना गुलाम करणाऱ्यांना सुद्धा त्याच पद्धतीची शिक्षा दिली पाहिजे एका माळेचे म्हणे आम्हाला आमच्या प्रश्नावर चर्चा करा आम्हाला आमच्या नेत्यांकडून पुढाऱ्यांकडून किंवा इतर सरकारी कारभाऱ्यांकडून अपेक्षा आहेत वेगळ्या वेगळ्या योजनांची अजिबात नाही पैसे खाण्यामध्ये फक्त योजना निघतात आणि प्रसिद्धी करण्यामध्ये याच्यावर कोणच बोलायला तयार नाही कोणी भूमिका मांडायला तयार नाही मला तर त्या राज्याच्या गव्हर्नरची खर तर एवढी क्यू येते साला देशाचा गव्हर्नर आहे पैसे छापतो देशभर पैसा हे करतो आणि एका माणसाचा ऐकून तो अचानक दोन हजारचे नोट काय खेळ लावलाय नाही का आणि तुम्ही सगळे गप्प बसून आणि ते आणि च भूत तुमच्या बोकंडी आहेच भारतीय म्हणून काहीतरी जगण्यासाठी आणि दुसऱ्याला जगवण्यासाठी प्रयत्न करा हे सांगा तुमच्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना तुम्ही आम्ही सगळ्या जाती धर्माच्या उतरंडी बाजूला ठेवून भारतीय म्हणून एकत्र ये येणं गरजेचं आहे ते भारताचं संविधान हातात घेऊन लोकशाहीचा लढा लढणं गरजेचं आहे नाहीतर देश हे नागडा करतील आणि परत तुम्ही उघडा झाला म्हणून तुम्हाला कपडे घालावे लागतील त्याच्यापेक्षा हे जातीवादीच बदलून टाका ना चांगली लोक सत्तेत आणा तरच काहीतरी कल्याण होईल सत्य की जय हो जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आणि वाटलं तर शेअर करा जरा सगळ्यांना जास्तीत जास्त लोकांना आणि सबस्क्राईब करा धन्यवाद